नमस्कार, मी सोनाली पालव, एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। रामनवमीचा उत्सव गुरुवारी संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। अंबरनाथ तालुक्याच्या वांगणी गावात रामनवमी निमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला जवळपास 12 दशकांची परंपरा असून हा सोहळा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। जय श्रीरामच्या जयघोषाने अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गाव गुरुवारी दुमदुमून निघालं। निमित्त होतं ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या पालखी सोहळ्याचं। श्रीरामनवमी निमित्त वांगणी गावातून पालखी काढली जाते। या पालखी सोहळ्याला जवळपास 12 दशकांची परंपरा आहे। 1986 सालापासून वांगणी गावात रामनवमी उत्साहात साजरी केली जाते। वांगणी गावात रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी श्रीरामांची पालखी काढली जाते। ही पालखी संपूर्ण गावातील प्रत्येक आईत फिरते। या पालखी सोहळ्यात भजनी मंडळ, राम लक्ष्मण सीता यांचा आकर्षक रथ, घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश परिधान केलेले तरुण सहभागी झालेले दिसतात। या मिरवणुकीत सर्व जाती पंथाचे लोक सहभागी होतात। या पालखी सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून जल्लोष करणारे मुस्लिम बांधव। गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी होतात। गावात ज्या भागातून पालखी जाते त्या त्या भागात रस्त्यावर रांगोळ्या आणि रोषणाई केलेली असते। हा, हिंदू मुस्लिम, नावी समाज, हरिजन समाज, आदिवासी समाज सर्व एकत्र राहून आम्ही ही पालखी सोहळा साजरा करतो। 1826 पासून ही पालखी सोहळा करतो। आज त्याला 119 वर्ष झाली। कुठेही गालबोट नाही, कुठेही काही नाही, ऐक आणि शांत राहावं ही आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो की हे गाव माझं शांत राहावं, कोरोनामुक्त व्हावं। कोरोनाचाही आजपर्यंत एक पेशंट नाही, जेणेकरून ह्या गावाला चांगल्या प्रकारे हे व्हावं आणि जेणेकरून गाव शांत राहावं ही जी प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि ही परंपरा कायमची राहावी, माझ्या तरुण मंडळींनी पण कायमची ठेवावी आणि सर्व समाजांना घेऊनच एकत्र आम्ही राहतो आणि त्याप्रमाणे राहत राहावं चालू ठेवली पाहिजे।